Thank you.
परमाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे किल्या स्मराल होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री जनते नमस्कारोनी आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी अगदी विद्वजनापासून सर्वसामान्य माणसांच्या घरात ज्यांनी आपलं स्थान निश्चित केलं आहे येथून मागही होत आताही आहे सूर्यचंद्र आहे तोपर्यंत राहणार आहे असे असणारे देवमान्य संत संतमान्य संत आणि लोकमान्य संत संपूर्ण विश्वाचे गुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट संतपर प्रकरणातील चार चरणाचा आपण कीर्तन सेवी करता घेतलेला आहे. विठ्ठला विठ्ठला अभंगाचा धावता भाव कसा आहे. जगद्गुरु तुकोबाराय अभंगातून काय प्रतिपादन करताय. हे तो एक संताठाई उत्तम लाभ. पण केव्हा तुम्ही जेव्हा संतांच्या जवळ जाल संतांचं संतत्व साधाल संतांची जवळी कराल संतांचं महत्व जाणाल तेव्हा तुम्हाला उत्तम लाभ होईल. नाही का. हे तो एक संता ठाई उत्तम लाभ. उत्तम लाभ झाल्यानंतर जणू काय आपल्या पुढे किती जरी धन दौलत गाडी बंगला ऐश्वर्य या गोष्टी आपल्याकडं प्रवक्षाने जरी आल्या तर आपल्याला त्याची आस राहत नाही. जणू आपण त्यांचे काय होतो दास होतो. म्हणून म्हणविता त्यांचे दास पुढे आसना वरे. आपल्याला कुठल्याही गोष्टीची आस राहत नाही का. शुद्ध आशा तृष्णा माया या सगळ्या आपण संपून टाकतो. मग आपलं हे शरीर आपला हा देह आपण जर संतांसाठी खर्ची केला तर संतांवरती समजा आपण हा वारून टाकला तर संत आपल्यावरती जणू एवढी काय कृपा करतील. कल्पांतीनं सरेना याचा अर्थ असा जसं जगद्गुरु तुकोबारायांचं आजपर्यंत अजरामर नाव आहे सगळ्या संत महत्व महंताचं नाव आहे तसं आपलंही नाव राहील म्हणून कल्पांतीनं सरेना. म्हणून तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात बाबांनो नाही तुम्हाला कुणाची सेवा करता आली पण तुम्ही जर संतांची सेवा केली ना की देवालाही उत्तम होते असा या अभंगाचा धावता भाव होता. विठ्ठल असो परिहार देणे हे प्रत्येक वक्त्याचं आद्य कर्तव्य असते. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने प्रभावित असलेली अच्छी नामचिंतन सेवा ती म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह. श्री क्षेत्र धोंडवा तालुका सिन्नर जिल्हा नाशिक वैकुंठवासी परशुराम बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळी व भजनी मंडळी यांच्या सहकार्याने हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तरी पंचकृषीतील भाविकांनी या अमृतमय संधीचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. असो त्याच नियमा अनुषंगाने आज माझी सेवा 2 नंबर क्रमांकाची. मी निवृत्ती महाराज आव्हाड धुळवडकर. धुळवड माहिती तुम्हाला धुळवड धुळवड कुठे पुढे धुळवड बरोबर बाबांना माहिती. अहो त्या धुळवडची बातमी पुऱ्या महाराष्ट्रभर पोहोचली. कशाच्या निमित्ताने करोडपती. कोणते करोडपती. तंबाट्याचे करोडपती. हा आता आला लक्षात त्या गावच आहे. तुम्हाला कडक कपडे समज असेल ना. पण माणूस कपड्यांना कडक नाही पाहिजे माणूस मनानं कडक पाहिजे माणूस. नाही का. तसेच या ठिकाणी माझा येण्याचा योग परमार्थ प्रेमी आमचे दिलीप महाराज केताडे हरिभक्त पारायण योग एक त्यांची आमची भेट झाली. काय योग म्हटलं महाराज
ते एकांती सेवा म्हटलं घ्या. त्या त्यांच्या प्रेमा खातीर या ठिकाणी आलो आणि तुम्ही सगळं संत महात्म्यांचं मला दर्शन झालं. तसेच अरे करू गावची मंडळी त्यांचे ऋण निर्देश करतो. आमच्या संगती जे आलेले आहे ते म्हणजे मृदुंगाचे महामेरू असे सुंदरपैकी पखवाज वाजवणारी मोठ्या मोठ्या मराठा संगती त्यांनी पखवाज वाजवले होते. ती आज खालीच नसतात परंतु आज योगा योगाने खाली होते. ते म्हणजे आपल्या साथीला असे असणारे श्री हरिभक्त परायण अविनाश महाराज वाघ. तसेच या ठिकाणी आमचे परमार्थ प्रेमी जीवाचे जीवलग मित्र मनेगावकर. खास आमचे जीवाचे जीव म्हणजे आम्ही भाऊचे असे असणारे आमचे भाऊसर महाराज सोनवणे ते पण या ठिकाणी उपस्थित आहे. तशाच आमच्या दोन मुली पाठीमागे जे आहे ना एक मोठी आणि एक छोटी हा दोघीही कीर्तन प्रवचन करतात. ते आमची मोठी एक पोनमताई वारमुसे ही लहान आमची श्रावणीताई अव्वाड. तसेच आधी करून या ठिकाणी सगळे आपली गायक मंडळी नाव काय आपलं हरिभाऊ रिंगे लवर कबर हरिभो लवर आहे. त्याच्यानंतर रवींद्र खेतळे सुंदर आहे वा महाराज सोपन खेतळे सुंदर आहे महाराज. ही काळाची गरज आहे साधं राहणे साधं गाणं साधं भजन करणं उगीच नट्टा फट्टा करून येऊन भजनाला उभं राहणं त्याला मजा नाही महाराज. याला खरी कशीस म्हणतात अंतर ज्ञान प्रेम म्हणतात जे त्यांच्या भजनातून आज आनंदाना मिळतंय. काय पाहिजे जसं आहे तसं घरातून निघायचं आणि भजनाला उभं राहायचं नाही तर काय काय म्हणजे धोतरच पाहिजे नेहरू शर्टच पाहिजे चांगले कपडेच पाहिजे तरच तो गाव गायक सुटतो. पण असं नाही एखाद्या स्त्रीने किती शृंगार केला म्हणून काय तिच्या गुणावर जायचं का तिला मला जरा चुलीपाशी होय ना जरा चुलीपाशी होय आणि जरा कालवण भाकरी करून दाखवा मला अहो तिला भाकर करता येणार नाही आणि चपाती लाटता येणार नाही आणि कालवण केलं तर आणली नाही तर खराब. पण इथं तसं नाही सगळ्या गोष्टी सर्व संपन्न गुण आहे विठाला विठाला असो. अखिल गोड ब्रह्मांड नायक पंढरीशी पांडुरंग परमात्मा मला या अभंगावरती बोलण्याची बुद्धी देईल त्याप्रमाणे मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न करेन विठ्ठल. सगळ्याचे नाव घेतले ज्याच्या गाडीत बसून आलो त्याचीच नाव नाही घेतलं तो काय म्हणून फुकट तुम्ही घेत का की चाललं म्हणजे कोण सिस्टीम मध्ये हो अवैयक्तिकने झालं ना असं सगळ्यांचे नावं घेतले आणि कीर्तन संपायलं आणि ते माझ्याकडे यायला मला म्हणायलं मला महाराज तुम्ही कीर्तन नाही छान करायला का काय तुम्ही गाता काय असं तसं तुम्हाला काय जाणवलं नाही का म्हणलं जाणवलं नाही म्हणजे का नाही काही जाणवलं नाही का काही म्हटलं मला नेमकं समजलं मग अहो सारे लोक माझं नाव घेतात तुम्ही एक नाव नाही घेतलं म्हणलं भाऊ पुढच्या टायमाला मी स्त्री होईल आणि तू पुरुषेत राह तेव्हा मी नाव घेईन. आपण जास्त चर्चा न करता आपण आपल्या अभंगाकडे वळूया. हे तो एक संत काही लाभ पायुतम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून काय प्रतिपादन करताय काय संतांची संगती संतांचं महत्व सांगताय. जगद्गुरु तुकोबाराय मला तुम्हाला एक विचारायचं संतांचं ध्येय काय उद्दिष्ट काय कार्य काय आणि कारण काय मला तुम्हाला एक विचारायचं. संत हे 24 तासातून फक्त 4 तास झोपतात खरी गोष्ट
खरी गोष्ट तुम्ही मानणारच नाही. मला एक तुम्हाला विचारायचं, या महाराष्ट्रामध्ये कोठे ना कोठे नाम सप्ता हरिनाम सप्ता अखंड सप्ता चाललेला आहे महाराज. मला तुम्ही सांगा काकडा हा किती वाजता होतो? पाच वाजता होतो पहाटे. मग काकडा करण्यासाठी आपल्याला कधी उठावं लागतं? चार किंवा साडेचार वाजता. मग आपण पाच वाजता काकड्याला सुरुवात करतो नाही का? मग पाच वाजता समजा आपण काकडा केला, सात आठ नऊ साडे आठ नऊ वाजता बर. त्याच्यानंतर आपण काय करतो? ज्ञानेश्वरीचं पारायण करतो. सत्यच सांगतोय बर का? बर. त्याच्यानंतर गाता भजन करतो. त्याच्यानंतर प्रवचन येत. त्याच्यानंतर हरी पाठ येतो. आणि नऊ ते अकरा कीर्तन येत. मग आता तुम्ही विचार करा, पाच पाच वाजल्यापासून रात्रीच्या साडे अकरा म्हणजे बारा वाजेपर्यंत किती तास गेले? चोवीस तासातून किती तास गेले? वीस. खाली किती राहिले? चार. म्हणजे लक्षात घ्या, चार पाच सहा सात. काय सांगायचं? संत हे चार तास जागे राहतात. आणि ते अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याला विनवणी करतात, हे पांडुरंग हा समाधान सुखाचा समाधानाने राहू दे, आनंदाने राहू दे, यांना सुख दे, समाधान दे, सगळ्या गोष्टी दे, परंतु एक कर, यांची जी चित्त वृत्ती जी बुद्धी आहे ना, ही तुझ्या चरणाकडे लुप्त होऊ दे विठ्ठल. संत हे चोवीस तासातून चार तास जागे राहतात, देवालाही जागा ठेवतात, तुम्हाला आम्हालाही जागेचा संदेश देतात. आता जागा रे बाईनो जागा. शरीराला काय सांगितलंय? चोर. काय सांगितलं? चोर. म्हणजे हे इंद्रिय हे चोर आहे. आपण नाही का म्हणतो आवती बाई आमच्या घरात आहे हो, पण इथे अंग चोरून काम करते. बरोबर आहे. एखादा माणूस नाही का, एखादा कामाला नाही का, अरे केवढं ते तनपट उपस ना तुला कशाच, अरे भाताच नाही ना माझं अंग दुखत आहे. इकडे गावात आल्या उपात्य खायला नाही अंग दुखत का? त्याला काय म्हणतात? चोर. आहो चोर. तस हे काय चोर आहे आपले. बर मला एक सांगायचं तुम्हाला, डोळ्यानं चांगलं पाहावं. डोळ्यानं चांगलं पाहावं, कानानं चांगलं ऐकावं नाही का, नाकाला चांगलं श्वास पाहिजे, तोंडाला चवीदार खायला पाहिजे, आणि झालं तर मीठ टाकीन नाही का. बर. त्यानंतर डोक्यात टोपी पाहिजे, अंगाला शर्ट पाहिजे, थंडी वाजली तर हाताला काय घालतात? स्वॅक्स घालतात का? मोजे काय घालतात? हँडल्स. हँडल्स घालतात. आणि पायाला थंडी वाजली तर स्वॅक्स घालतात नाही का. मग आपण एवढे या इंद्रियाचे लाड करतो नाही का. काय सांगितलं? एवढे इंद्रियाचे लाड करतो. ज्ञानोबाला इथे गोविंद सांगतात भजन करावे. तैसे प्राप्त पुरुषे इंद्रे लाड करी कौतुके तरी रात्र मिले जा.
तैसे प्राप्त पुरुषेंद्र लाडले जरी कौतुके तरी आक्रमिले जाण सुखे संसार हे बाबांना तुम्ही या इंद्राचे लाड करत जर बसले तर तुम्हाला दुःख रूपी संसार भोगावं लागेल किंवा पडावं लागेल. परंतु तुमच्या हातात काय पडत सुख तर नाही पडणार, परंतु दुःख मात्र पडत. विठाला आयुष्य जात आहे पहा काळ जपत असे महा सोहिताचा घोर वहा ध्यानी रास बिहारीचा धनदारा पुत्र गण बंद सोयरे पिशुण सर्व हे मिथ्या जाणून शरण रेगा देवाशी कोण सांगताय संत महात्मे सांगतात बाबा हा नरदे घडी घडी नाही, हा नरदे घडी घडी नाही. देवे दिला देह डोक्यात टोपी घाल अंगात शर्ट घाल बरोबर आहे ना. तर तुम्ही खरं अर्थ लावा बरं. आता समजा पायात काय म्हणतो आपण पायात चप्पल घाल मग पाय कापून चप्पल घालायचे का बर. आपण काय म्हणतो अंगात शर्ट घाल हे अंग कापून शर्ट अंगात घालायचं का नाही. आपण काय म्हणतो डोक्यात टोपी घाल हे डोकं कापून टोपी घालायची का नाही. हे सगळं उलट आहे उपराटे नाही का. तरी झड झडवणी वाहिला निघा ये भक्तीचे वाटे लागा जिया पावस गोंधळा तुझा वेगळा निघ. काय सांगितलं तुला जो मोह झालेला ना हा जरा मोह बाजूला ठेव आणि भजनाची वाट धर भक्तीची वाट धर नाही का. जसं माझे जगद्गुरु तू खूप बरं आहे ना भक्तीचं प्रमाण दिले नाही का विठाला त्या एकनिष्ठ ब्रह्मचारी हनुमंत रायांकडं भक्तीचं प्रतीक मागतात
काय भक्तीचा त्या संत हे अवताराला येतात काय संत हे स्वतःहून येतात देव आणावा लागतो आणि तुम्ही आम्ही सहजपणे जन्माला येतो काय परंतु तुम्ही आम्ही म्हटलं तर एक लक्षात घ्या मला तुम्हाला सांगायचं संतांचं कार्य काय असतं जगाच्या कल्याणी संतांच्या विभूती देहे कष्टी परमकुमारी हे उपकार करण्यासाठी आलेले असतात कारण हा जडजीव सन्मार्गाला लागावा कारण ते एक प्रमाण नका येथे उपकारासाठी म्हणा बिंदास म्हणा घाबरू नका काय संत हे उपकार करण्यासाठी आलेले येथे उपकारासाठी ते आपल्यावरती उपकार गावामध्ये परिस आला परिस परिस म्हणजे कशाला म्हणतात बरं तुम्हाला त्याच्या आजच सांगतो मी तुमच्या लक्षात थांबा थांबा संत या सत्यामध्ये या खेताळे बंधू राजन ठरवलं का बा या सत्यामध्ये जो शेवटपर्यंत या विण्याची सेवा करेल त्याला आपण पावशर चांदी पावशर चांदी आणि पावशर लोखंड आलं लक्षात काय म्हटलं मी पावशर चांदी आणि पावशर लोखंड तुम्ही काय घ्याल तुम्ही काय घ्याल जाऊ यांच्याकडून प्रत्युत्तर पाहिजे काय घ्याल तुम्ही चांदी ना चांदीवरती पकडायचं बरं का हलायचं नाही परत मग मला तुम्हाला सांगायचे मला तुम्हाला सांगायचं काय झालं गावात परिसर
परिस आल्यानंतर त्या परिसरनं काय केलं माहिती ना, जेवढे गावातले लोक होते ना वाईट वृत्तीचे ते गोळा केले, जमवले, त्यांना ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या. सांगितल्यानंतर ते त्यांच्या कायात पलटी झाला, नाही का, पलटी झाल्यानंतर ते नाममय होऊ लागले, चिंतन करू लागले, देवाचं नामस्मरण भजन, गळ्यात माळा घातल्या. माळा म्हणजे फुलाच्या नाही, तुळशीच्या माळा घातल्या. बर, आणि मग काय झालं, जे त्यांच्या संगतीत जे बसणारे लोक होते ना ते म्हटलं, अरे यार आपल्या पार्टीतले लोक सगळे म्हणजे तिकडे गेले, तो कोण बाबा आलाय तो परिस म्हणे, त्यांनी सगळे ते त्यांचे करून टाकले. आपल्याला माणसं कमी झाली म्हणे इकडं खेळ खेळायला, प्यायला, खायला, कंट्री जरा आवड पडती बसायला. म्हटलं म्हणे आपण काय करू, तू जो आहे ना परिस त्याला मारू म्हणे, त्याला मारू म्हणे. मग त्यांनी काय केलं, कोरड्या घेतल्या आणि कोरड्यांचा मोर्चा निघाला. कोणाला मारायला? परिसाला. तर त्या परिसाला मारायला निघाल्यानंतर काय झालं, त्यांनी ते रस्त्यावरती ते आडवे झाले, झाल्यानंतर रस्ता रोक केला. रस्ता रोकल्यानंतर कुणाला जाऊ येऊ येईना. मग तेवढ्यात परिस आला, त्याने बघितलं बाबा इथं कशाची गर्दी आहे, कसला गोंधळ आहे. मग परिस आला, मागून डोकावला, अरे काय चाललंय म्हणे, काय समजा रस्ता सोडा म्हणे. एक जण त्याला म्हटलं, हे दादा इथून निघून जाय, इथून निघून जाय, हे लोक तुला माझ्याशिवाय सोडणार नाही. काय म्हटले, माझ्याशिवाय सोडणार नाही. तू म्हणे का बरं, त्यांच्या पार्टीतले लोक सगळे तुमच्याकडे गेले ना हो, म्हणून का म्हणे. हा तो म्हणे, माझ्यामुळे समजा जर तुम्हाला त्रास होत असेल. काय म्हटलं, माझ्यामुळे जर तुम्हाला त्रास होत असेल तर मला मारल्यानं काय फरक पडणार आहे. म्हटलं संत कशा असते, ज्यावरती उदास असतात परिसाप्रमाणे. ठीक आहे म्हणे, तरी एक दोन जण म्हणे तुम्ही जा, तुम्ही या गोंधळात पडू नका, आमच्या मी मिटवतो. पण नाही म्हणे, तो परिस असा पुढा आला मध्यंतर. मध्यंतर आल्यानंतर मग ते आजूबाजूचे म्हणे, ए पा पा पा, तो म्हणे तो बघ तो दिसतो का म्हणे, तो तो परिस म्हणे, करा कोराड्यावरी, कोराड्यावरी करा म्हणे. त्या कोराड्या वर केल्या, वर केल्यानंतर मग अविनाश महाराज म्हणतात, देवराम बाबा व्हा पुढे, भावसाहेब महाराज म्हणतात, सोनोपंत व्हा पुढे, सोबदार म्हणतात व्हा पुढे. पण कुणाचीही डेरिंग चाला ना त्याला मारायला. पण असं तसं करता सोबदार गेले, गेले आणि ती कोरडीचा फटका टाकला. आता मला तुम्ही सांगा, तो कोरडीचा फटका त्याच्यावरती बसला, तो मेला असं का जिवंत असेल, मेला असं का जिवंत असेल, तू काय असेल तू. अगो ते कुरड त्याच्या अंगाला लागल्या, वाकडी झाली ना, तिचं काय झालं, सोनं झालं ना. तर वाकडी झाल्यानंतर तो लगेच त्याच्या पाया पडला. कुणाच्या? त्या परिसरच्या पाया पडला. तर तो लगेच त्याच्या पाय तिकडे गेला. मग त्याला तो समर्थ म्हणवतो, अरे त्याला मार, अरे काय मारी, तो इकडे कुराड वाकडी झाली म्हणे. जे आयुष्यात मला काय भेटायचं नाही, मिळायचं नाही, ते आता भेटलं, मी कशाला सोडू. आणि मग महाराज तुम्हाला काय सांगू, असं जेव्हा चाललं मग लोक म्हणतात खरी कमाल आहे म्हणे परिसाची. त्याचप्रमाणे संत महात्मे असतात, आपणा सारे मला तुम्हाला हेच सांगायचं. काय झालं, त्याच गावामधली एक अशी थोडं भावराती होत, ते महादेवाची पिंड असते ना त्याच्या पुढे, ते काय काय बसले असत पिंडी समोर, काय बसले असत आपण दर्शनाला गेल्यानंतर काय बसले असत, हा नंद्या होता, हा नंद्या होता. मग हा घरी गेला, घरी गेला बायकोला म्हणतो, ए तारबरी हा बोल, गावात परिस आलाय आणि ते परिस सोनं पिवळं होतंय म्हटलं, लोखंडाला पिवळं होतंय, त्याला सोनं माहित नव्हतं. तो म्हणे मग आपले हे इळे खुरपे कोयते नाही का कोराडी पिवळ्या करून घेऊ. आता ती याच्या पुढची होती, तीच
तिचं नाव चेंदी होत गावात. तिचं नाव चेंदी होत. तुमच्याकडे डोक्यात फरक पडला काय मला? आता खोरापण्याचे दिवस आले, सोनीचे दिवस आले, टाका पिवळे करू. हित्याचे पुढचे तुम्हाला लय पिवळं करायचं ना, तो आपल्या माळ्यावरती एक माठ आहे म्हणे. काय माठ आहे? माठ. तो माठ घेऊन या आणि तो पिवळा करून आण. ते येड्या कशा तू माठ काढला ना? डोक्यावर घेतला, घर गावामध्ये गेला, परिसराकडे घेऊन, परिसराकडे घेऊन गेला. आणि गेल्यानंतर त्या परिसराच्या बाबाला म्हणलं करायला पिवळं. मला सांगा तुम्ही, मला सांगा तुम्ही, त्या खापराला परिस लावलं होईल का पिवळं? करिता नव्हे सोनाचे पुरुष खापरा परिस काय खूप बरायचा दृष्टांत आहे. करिता नव्हे सोनाचे पुरुष खापरा परिस काय करी. मी तुम्हाला सांगतोय, आपण कुत्र्याच्या शेपटीमध्ये नळी समजा दोन दिवस घातली नाही, 6 महिने घातली, 2 वर्ष घातली आणि ती नळी काढून घ्यायची, ते शेपूट सरळ नाही का? तेव्हा राहील तसे ते आपलं विठ्ठला विठ्ठला सांगतात. लो लागत खेळ परिशी धातूची गंधा कालिमा जशी जाती रजतम तशी पुढे ध्वनी. याचा अर्थ असा, लोह लागत खेळ परिशी, लोह म्हणजे लोखंड, परिसाला लागलं का ते सोनं होत, सोनं नाही. ज्या वेळेस ते आपण लोखंड एखाद्या त्याला काय म्हणतात आपण ते घिसाडी म्हणतो ना, त्याच्याकडे ते आपण लोखंड टाकायला टाकतो ना, टाकल्यानंतर ते लोखंड कसं होत? लाल होत. पण त्याच्या आजूबाजूला जे असते त्याला काय म्हणतात? अशी खरखरीत अशी राख असते, काही कण असतात. ते राख जे असते ना ती तम वृत्तीची असते आणि ते बारीक बारीक असे कण असतात, ते सत्व राखत मग दोन्ही निघून जातात आणि त्याला शुद्धपणा म्हणजे सात्विक होता. विठ्ठल संत हे अशा प्रमाणे असतात. असो मला सांगायचं काय, चालते का पंढरपूरला? चालते पंढरपूरला एवढ्या रात्री हापले नाही तरी माझ नाही तर तसे तुम्ही का पंढरपूरला येते? अहो एकाला मी म्हटलं काम नाही धंदे नाही, चला पंढरपूरला. तो म्हणते महाराज काय करते, दुष्काळ पडलाय, पुढे येते पंढरपूरला. बरं ठीक आहे बाबा, हा नाराज आहे. त्याच्यानंतर पुढच्या वर्षी पाणी पाऊस चांगला पडला, पीक पाणी पिकलं आणि म्हटलं भाऊ आता चालला पंढरपूरला. तो म्हण पंढरपूरला, अरे भाई इथे काम कोण करी म्हण. कोण म्हण काम कोण करी? असं अहो लोकांना काम नसले तर तिकूनही लोक येते नाही, काम असली तर तिकूनही लोक येते नाही. तू मोकळा हुशील ठेवा विठ्ठल विठ्ठल. माझ्या संघ तुम्ही चला. काय झालं? चंद्रभागेतील आपण आलो गेलो. नामदेव महाराजांचा एक अभंग आहे, चंद्रभागेतील ऐकली गोष्टी वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला माझ्या चित्ताशी फार झाला क्लेश वृत्ता मी आयुष्य गमाविले जाऊने रावळी विटुसी विनिविले वाल्मिकाने केला रामायण असे मी खरा तुला फक्त देवा सिद्धी सुनावा हा पण माझा तयारी का शतकुटी तुझे करीन अभंग म्हणे नाम्या ऐक म्हणे पांडुरंग ऐक नाम्या त्यावेळी होती आयुष्याची वृद्धी आत्ताची अवधी थोडी असे नामा म्हणे करीना होते संपूर्ण जीवा उतरीन तुझ्या पुढे. हा नामदेव महाराजांच्या गाथ्यातला अभंग आहे. अभंग तुम्हाला समजला? चंद्रभागे तिरी ऐकिली गोष्टी वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला. कोणी? वाल्मिकाने शतकोटी ग्रंथ केला. हनुमान नामदेव महाराजांना रुखरुख लागून राहील, त्यांनी शतकोटी ग्रंथ रामायण लिखित करावा. आपण ग्रंथ चिकली आपण काय म्हणतात अभंगाचं गाथा करू नाही का? अशी रुखरुख लागून राहिली. लागून राहिल्यानंतर मग नामदेव राय भगवंतराव जाऊन म्हणतात पांडुरंगा
माझ्या चित्ताशी फार झाला क्लेश. वृथा मी आयुष्य गमावलं, मला एक शब्द कुठे ग्रंथ करता नाही आला, मी काय करू. तेव्हा पांडुरंग म्हणतात, त्यावेळी होती आयुष्याची वृद्धी, म्हणजे आपल्याला आयुष्य किती होत, 100 वर्ष. एवढ्या 100 वर्षात कधी तू एवढं लिखाण करणार? मग तेव्हा मी काय करू, मी आता जन्म घेऊ का? तो म्हणे, जन्म घ्यायची काय गरज आहे, जन्म झालेला आहे. म्हणे, जन्म झालेला, आताच मी तुमच्याकडे माझी प्रशंसा मांडली, जन्म जन्म कस काय झाला? म्हटलं, म्हटलं हो जन्म झालेला. कोणत्या कुळामध्ये? कुळाचं कशाला विचारतो? ऊच नीच काय नेने भगवंत, दृष्टी भाव भक्ती हे गुणिया, दासी पुत्र कन्या विदुराच्या दैत्य घरी. अरे मी हे सगळं तो अभंग वाचा तुम्ही. मी ऊच नीच काहीच बघितलं, कोणतंच कोण नाही बघितलं, फक्त मी भक्तीचा भुकेलेला हाच दुष्काळ तयार आला. देव भक्त भाव भक्तीचा भुकेलेला. अरे म्हणे, तुझा जन्म झालेला आहे. म्हणे, कुठलं झालेला आहे? म्हटलं, देहू गावला. देहू गावाला? म्हटलं हो. तुकाराम नावाचा एक असा ग्रस्त आहे. म्हटलं, तो भजन करतो सुंदर पैकी, त्याच्या घरामध्ये मिराशी 8 पिढ्यांची. म्हटलं, देवा ते तुकोबा रायचा माझा काय संबंध? ते कोण तुकोबा राय? ते कसे काय ऐकतील? त्याला एक शब्दाची ओळख नाही, कधी कोणच लिखाण केलेलं नाही, कवित्व केलेलं नाही, एखादं लोक घेतलेलं नाही, नाट्य घेतलेलं नाही, ते काय ते कवित्व करणार? पांडुरंग म्हणतात, नामदेवा तू ऐक, एक काम कर, त्यांच्या स्वप्नामध्ये जा, त्यांना दृष्टांत दे, आणि एवढं काम तू करायचा. तेव्हा नामदेव महाराज म्हणतात, देवा मी एकटा नाही सांगू शकत, तुम्हालाही संकेत यावा लागेल. आणि मग शेवट भगवंताला नामदेवा संग येऊ लागलं. पुढे देहूला विठ्ठल नामदेव महाराज आणि पांडुर परमात्मा तुकोबा राईच्या स्वप्नामध्ये आले. तुकोबा राय निद्र अवस्थेमध्ये झोपलेले होते. नामदेव केले स्वप्नी माझी जागे, येऊन सवे पांडुरंग सांगितले काम करावं, कवित्व वाहून गेले मिठ बोलणे, मापटात सळ धरिले विठ्ठले, थापटोने केले सावधान, प्रमाणाची संज्ञा सांगे शतकोटी, वरला ते शेवटी लाव तुला. हा तुकोबा रायांच्या गाथ्यातला अभंग आहे महाराज. थोड जड जाईल तुम्हाला, पण हे सांगणं गरजेचं आहे. मी काय सांगितलं अभंग? नामदेव केले स्वप्ने माझे जागे, येऊन सवे पांडुरंग सांगितले काम करावे, कवित्व माहू गे निमित्त बोलू नये, मापटाक सळ धरिले विठ्ठले, थापटून केले सावधान, प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी, उरले ते शेवटी लाव तुका. बाबा नको लावू नामा, तू काय लाव, पण शतकोटी अभंगाचा काय कर, काय कर, ग्रंथ कर. विठ्ठल विठ्ठल म्हणतात, मला हे सगळं येत नाही. भगवंत म्हणतात, ते सगळं येईल, तू घालू नको, मी आहे म्हणून. तेव्हा तुकोबा राय म्हणतात, हे कवित्व करून माझा काय फायदा आहे या अभंग घेऊन? तेव्हा नामदेव रायचं गाभंग आहे. शिंप्याच्या पुढील जन्मामध्ये झाला, परी हे तू दाटला सदाशिवी, रात्री माझी शिवी, दिवसा माझी शिवी, आरामकनाय जीवी माझ्या, सुयानी सातोळा कात्री गजदारा, मांडीला पसारा रात्र दिवस. नामा शिवी विठोबाची अंगी, ज्याची मी जगी धन्य झालो. अरे बाबा, मी फक्त पांडुरंगाची अंगी शिवली का? पांडुरंगाची अंगी शिवली तर मी धन्य झालो. अरे तुझ्यावरती पूर्ण घोंगडी टाकली, तुझी ख्यातनाम किती या सगळ्या विश्वामध्ये होईल. विठ्ठल विठ्ठल असा त्यांचा संवाद झाल्यानंतर मग तू कुंभर आहे मानवले मानताय. नामदेवा पाय तुझ्या सवे भेटे, प्रसाद हा पोटे राहिलासे. हो, नामदेवाची तुकोबा रायांची भेट झाला, तो एक प्रसाद राहील. मानिले स्वप्नी गुरुचा उपदेश, धरेला विश्वास धरला, मी विश्वास धरला
तिथं विश्वास धरला आणि मग देव निघून गेले, नामदेवही निघून गेले. निघून गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबा राय सकाळी उठले. उठल्यानंतर तुकोबा रायचा चेहरा तेज पुंज होता महाराज, तेज पुंज होता. असल्या कारणाने काय झालं महाराज, तुकोबा राय थोडे भ्रांतीमध्ये पडलेले होते. माझ्या स्वप्नामध्ये पांडुरंग परमात्मा नामदेव राय आले, कवित्व करायला सांगितलंय, आता हे कवित्व करायचं कसं काय. मग तुकोबा राय विचार करत करत कुठे गेले, स्नानाला. इंद्रायणी ते स्नान संध्या करून घेतली आणि मोठा गडवा घेतला पांडुरंगाला आंघोळ घालण्यासाठी. पांडुरंगाच्या रावळात आल्या. आल्यानंतर आंघोळ गंगुळ देवाला घातली, मग तुळशीचा हार बनवला आणि पांडुरंगाच्या गळ्यामध्ये घातला. घातल्यानंतर तुकोबा राय त्या देवासमोर असे उभे राहून नतमस्तक होऊन विचार करतात का मला कवित्व करायला सांगितले, कुठून सुरुवात करू. काय म्हटले, कुठून सुरुवात करू. मग तुकोबा राय एक लक्ष, एक चित्त, एक ध्यान त्या विठ्ठलाच्या मूर्तीकडे बघत होते. बघत असताना महाराज तेवढ्यामध्ये तुकोबा रायच्या जीवावरती अशी एक सरस्वती आली आणि जणू काय तुकोबा रायच्या गाथ्यामध्ये मला वाटलं पहिला अभंग तो येईल. काय वर्णन झालं, सुंदर त्यांच्यामुळं मला हा उत्तम लाभ झाला अभंगाचा.
गाणे करणार गावा ये बस इथ एक नाते तिनी पाडे गेले रोकडे मज सरते नाही का सद्गुरूंची कृपा घडे तर पांगुळ पर्वत चढे सद्गुरूंची कृपा जर घडली तर पांगुळ सुद्धा पर्वत चढते नाही का म्हणून हे म्हणतो माऊलीने सुद्धा एक प्रमाण दिलेले विठ्ठल निहाळिले आपुले परी बैसविले बाप रुक्मा देवीवर उमठले भक्त दिले वरदान देतात ते संत म्हणून हा कोणता लाभ झाला दुसरा लाभ झाला आता तिसरा लाभ घ्या निवृत्ती ज्ञान देव सोपान होत आहे हे चार भावंड एका झाडाच्या सावलीला थांबलेले होते त्या जागेतून एक अशी प्रेत यात्रा चालली होती महाराज ती प्रेत यात्रा जात असताना पहिली प्रथा काय होते स्त्रीने कुठे जायचं सती जायचं जात असल्या कारणाने काय झालं महाराज त्या माऊली मातेची एक इच्छा झाली का बाबा ऐकले हे संत महात्मे आहे त्यांचं दर्शन घ्यावा शेवटचा निरोप घ्यावा म्हणून ती महिला माता त्या आपल्या प्रेता संगतीचा जात असल्या कारणाने त्या संत महात्म्याचं निवृत्ती ज्ञानदेव सोपान मोठा यांचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर निवृत्ती दादानं आपल्या सोपाला ज्ञानदेवाने काय दिला आशीर्वाद दिला कोणता आशीर्वाद दिला अष्ट सौभाग्यवती हो योजनासमोर करून बघितलं मला अरे लोक तुमची टिंगल करतात तुम्ही त्याच हिशोबातल्या म्हणजे माझा नवरा तिडीवरती त्याला आता अग्निदाद द्यायचा आहे त्या अग्निमध्ये मलाही समरस व्हायचे मलाही सती जायचे हा कोणत्या जन्मीचा आशीर्वाद दिला अशी ती महिला विचारते तेव्हा ज्ञान दिला विचार करताय माऊली काय सांगितलं याच ह्या जन्मातला काय सांगितलं ह्याच जन्मातला आशीर्वाद कसं काय ज्ञानोबाला डोळे झाकले आणि देवाची प्रार्थना केली देवा माझ्या वाचेच काय माझ्या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प तया माफिळाचे दीप पातलो प्रभू मी श्रीमद भगवत गीता संस्कृत असताना प्राकृत बनवली मी माझ्या वाणीचं काय केले तप केले त्या तपाच प्रतीक म्हणून या ठिकाणी तुम्ही काहीतरी द्या ज्ञानोबाला सांगतात तो मेलेला नाही झोपलेला आहे असं कसं म्हणतात तुम्ही ज्ञानोबाने आवाज दिला सचिदानंद त्रिडेवरती उठून बसला महाराज उसून उठून बसल्यानंतर सगळे लोक भगवले ना अरे प्रेत जर उठून बसले तर म्हणजे मेले माणूस जीत ठेवले वेळे ग्रास एवढे संतांकडे महत्व असत म्हणून हा तिसरा लाभ विठ्ठला हे तो एक संत काही लाभ पाई उत्तम मी तुम्हाला शहानिशा संत महत्वांचे संत महंतांचे मी दाखले देत चाललोय मग जणू का आपण त्यांचे दास व्हायला काय हरकत नाही अभंगाच दुसरे चरण
प्रपंचाचे दास होतो, संसाराचे दास होतो, नवे नवे एक जण म्हणून मी बायकोचा दास आहे, मी बायकोचा दास आहे. त्याला म्हणतो बाबा का रे तू का बरं बायकोचा दास आहे, तो म्हणतो परिस्थितीच कशी आली म्हणा. म्हणलं कसं काय, अरे मला तर ठीक आहे मला बायको भेटली मला पोरं सुरू झाले पण महापुऱ्याला कुठे बायको भेटल. माझ्या पोराला बायको भेटायला पाहिजे ना, म्हणून मी पत्नीचं दास्तव्य जर केलं तिचं कामकाज ऐकलं तर लोक समोरचे म्हणतील नाही नाही इथं आपली पोर राहील बघ म्हणजे पोर काम करते बायकोची. झाली तशी परिस्थिती काय करते महाराज प्रत्येक समाजामध्ये झाले. अहो खेड्यापाड्यात अहो डायवर कीर्तनकार हमाला शेतकरी करतात यांना बायकच नाही तरी मला भेटली. एकानं विचार तुम्हाला कशी काही भेटली म्हणलो तवा लय होत्या तवा लय होत्या म्हटलो आता नाही म्हटलं. झाली तशी परिस्थिती काय करणार महाराज, प्रत्येक जाती धर्मामध्ये हाच विरंगुळा झालेला आहे. मुली हा आशातला विषय नाही पण शिक्षण एज्युकेशन झाल्यामुळं जो तो म्हणतो माझ्या मुलीला एखादा सर्व्हिसला जॉबला मुलगा पाहिजे जॉब तरी कोणी शोधायचे. अहो त्या निपाड साईडला 33x33 बंगला 33x33 बंगला 10 बिघ्याचा द्राक्षाचा बाग एवढं मोठं सदर असताना सुद्धा मुलाचं वय 32 झालं आणि नेमकंच त्या गावाला माझं कीर्तन होत आणि मग ते कीर्तन कीर्तन संपल्यावर मला घरी नेलं जेवायला. म्हटलं महाराज आपल्या याला पान कुठेतरी बायको तुम्ही सांगली फिरत आहे बा कशी असली चालेल आपल्याला आम्ही करू ना म्हणून त्याला पैसे देऊ पण आणच कुठेतरी बघाच बघितली बो पात्र डिसाईडची थोडं सामाजिक दृष्टांत आहे आपण दास कसे याच्यावरती बोलतो पात्र डिसाईडची बघितली झालं लग्न करूनच घेतली यांनी वरून त्यांना 4-5 लाख रुपये दिले खर्चायला आणि मग थोडे दिवस चांगलं चाललं 4 नंदा होता नंदा आणि हा एक कोणता एक होता. मग काय झालं थोडे दिवस चांगलं चाललं चालल्यानंतर तिच्या काय डोक्यात खातका बसला काय माहिती खातका समजतो पात्रा ओस्कर बोलतो खातका ती म्हणे कारभारी आता ती तेव्हाची भाषा आहे बरं का आता तसं नाही म्हणते ज्या मुलाचं नाव असं सचा मी काय म्हणते हा बोल ना याचा आवाजच कसं काय वरचढ आपल्याला वेगळं व्हायचं का बर लई दिवस झाले एकत्रित राहून अरे मग एकत्र जायला आहे कोण म्हण मतारा इमतारी आणि 4 बहिणी आहे तिथे लग्न होऊन जायचं ना मग तरच कोणाच आहे तुला मी सांगते बर सच्चा मी जर पाथर्डीला जर गेले ना
परत येणार नाही असं नको करू. अरे आई वडिलांना मी एकुलता एक आहे, त्यांची सेवा नाही करायचं, त्यांना नाही सांभाळायचं, तर मग कुणाला सांभाळायचं? ते तुझ्या तू सांभाळ निघून जाईल असं म्हटल्यानंतर तो कसं तरी लावून बुजून तिला समजायचा. असे एक दिवस गेले, दोन दिवस गेले, असे 9-10 दिवस गेले. गेल्यानंतर एक दिवस ती गेली सणानिमित्त. सणानिमित्त गेल्यानंतर हा तिला फोन करतोय, 5 दिवस झाले, 10 दिवस झाले, फोन करतोय. अगं तू कवा येते? येते ना, येते म्हणे, येते. 15 दिवस झाले हा फोन करतो. अगं तू येत का नाही? मी तुम्हाला याच्या पाठीमागं म्हणत होते का वेगळं राहायचं, वेगळं राहायचं असं तरच मी येईन, नाही तर फोन करू नका. असं करता करता महिना व्हायला आला आणि मग आई वडिलांना विचारलं, अरे दादा भाऊ तुझी बायको लय दिवस जाऊन बसली रे, काय झालंय काय तुमचं? तू म्हणे दादा ती वेगळं राहते म्हणते. अरे वेगळं राहत सॉरी नाही, सॉरी नाही, काहीच नाही. कसं काय वेगळं राहते म्हणे? काय ना बाई गेलो काय भुई बसली म्हणा, ती वेगळं राहते म्हणते. तरी बोल काय करावं? म्हातारा मातीचा विचार झाला, हे बाबा वेगळा राय पण घेऊन ये. काय म्हण? वेगळा राय पण घेऊन ये. मग त्यांना फोन केला तिला का आई वडील कबूल आहे त्यांना मान्य असं होय. बस तिला लगेच पिशवी भरली म्हणे हे नाही आला. हा लगेच गेला ती स्टँडवर लगेच हजर. घरातही गेले नाही, घरी गेले नाही, लगेच स्टँडवरून घरी आले. आता घरी आल्यानंतर मग म्हणे आता वेगळं वेगळं निघायचं म्हटल्यानंतर तिथेच बाई तिथेचा बांगला. बरोबर आई वडील काय बोलले? तुम्हाला वेगळं राहायचं ना म्हण. म्हणे हा मग तुम्हाला इथं बांगल्यात राहता नाही येणार. ते म्हणे मग आम्ही कुठं राहू? ए तिकडं शेताच्या कडाला एक झोपडा बांधायचं. त्या झोपड्यात राहायचं. काय म्हणे? त्या झोपड्यात राहायचं. हात तिच्या कपाळाचा, ती याच्या कपाळाची. बघायला प्रश्न पडला नेमकं करायचं काय. आता समजा इथं एकत्रच राहायचं तर मग म्हाताऱ्याचं म्हाताऱ्याचं तोंडा तोंड पडेल ना. हा असं असं तर पाळलं. ती म्हणे हा म्हणा बघू काय करायचं करू. बर झालं त्यांचं सगळं समजवता झाली. झाल्यानंतर मग आता ते वावराच्या कडेला त्याला इथे 2-3 बिघाचा वावर दिलं करायला. बर खा तुम्ही भर उन्हाळ्यामध्ये वेगळे निघाले सगळे ढेकळच ना खायचं काय. बरं इकडून तुम्ही 4 बांबू उभे केले तिथं सफर बनावं. बरं राहिले राहिल्यानंतर मग आता आपलं हे पोट भरण्यासाठी काही उपजीविका पाहिजे का नाही? बरोबर पैसा पाणी पाहिजे का नाही? आता वेगळे ते निघाले होते थोडी पैसे तिथे सफरलाच गेले म्हणजे कोट्याला गेले. पण ती म्हण हा म्हण अरे आपण तर वेगळं निघालो पण आपल्या घरात राशन पाणी नाही, किराणा बाजार नाही. ती मग आपण काय तर धंदा करू. म्हणे काय धंदा करायचा? ते चरकचा धंदा टाकू. म्हणजे चरकचा, चरक म्हणजे रसवंती. आणि मग अरे म्हणे पण 20-25 हजार रुपये लागतील त्याला म्हणे. तसं नाही म्हणायचं बैलगाडी मध्ये बनवू आपण बैलगाडीला पैसे लागतील तसं नाही करायचं. मग आपण हात गाडी घेऊ आणि त्या हात गाड्यावरती ते लाकडाची कोंडकी राहते ना ते आपल्याला सोपं पडेल. एखाद्या सुताराकडे जाऊन आपल्याकडे लाकडं पडले ते बनवून घेऊ थोड्या पैशात होऊन जाईल. बरं ठीक आहे. पण हे झालं सगळं पण ती म्हणत त्याला एक जू लागल ते आपल्या बाबीच्या लाकडाचं बघू. आणि मग ते बनवलं. बनवल्यानंतर उन्हाळ्याचे दिवस होते, वैशाखाचे दिवस आणि चैत्र वैशाखाचे दिवस. गेली बघते बाजारामध्ये त्यांना मग एक झाडाखाली तो आपला चरकचा धंदा लावला. लावल्यानंतर मग काय झालं बाजूला 10 रुपयाचा गलास होता आणि यांच्याकडं गलास. मग तिथं काय झालं माहिती का? गर्दी झाली खूप. मग शाळेतले काही मुलं आले ते म्हणे हे आहे काका काका द्या ना मला, द्या ना मला, द्या ना मला. ही पोर म्हणायचं म्हणजे हे काय वडीत होत? जू वडीत होत कारण हे याला बैलच केलं होतं ना. बाजूला म्हणे बैल लागणारी म्हणजे असं
हा तुम्हाला आता करून दाखवले मला लक्षात आलं बैलात मरी म्हणजे आता बैलच केला ना हा अहो मला तुम्हाला हे सांगायचे दास कुणाचे हो दास कुणाचे हो असू द्या नातमारा त्यांच्या एका अभंगात सांगतात तुम्हा सांगते वेगळा निघा वेगळा निघून संसार बघा जीवाला पारा वारा राहणार नाही काम दास दास करी म्हणून त्यांचा संत दासांच्या दासांचा मग होत कल्पवरी सुखे गर्भ वास हरी नीच वृत्ती काम परिमुखी तुझे ना म्हणे का म्हणून आपण दास कुणाच झालं पाहिजे ते संतांचं दास झालं पाहिजे मग त्या संतांचं दास झाल्यावरती महाराज जणू काय ते संत आपल्यावरती एवढी कृपा करतील आपले जीवन त्यांच्या सरकार आग्रामर होईल अभंगाच तिसरे चरण कृपा दान केले संते Oh, my God.
सांती कल्पांति न सरेना कल्पंती ही शरण नाही असो विठोबा सांगून गेलो या संतांचे देणे कल्पतर होण दोन्ही परिसा परिस अगाधने चिंतामणी ठेंगणा चिंतामणी ही त्यांच्या पुढे ठेंगणा होतो. महाराज आपली वेळ झालेली आहे पुढे खूप काही चिंता नाही, परंतु वेळेच्या आत्ता गोष्टी केल्या म्हणजे बरे असतं महाराज कसला ते लोकांना रोज यायचे. म्हणून या ठिकाणी जगद उपाय म्हणतात बाबांनो नाही तुम्हाला कुणाची सेवा करता आली कुठे संत महात्मे भ्रमंती करत असतात येत असतात. संता संतांमध्ये काही फरक असतो. एखादा समजा आपल्या गलीमध्ये सिन्नरच्या शहराच्या कडाला काहीतरी वासुदेव म्हणून येतात बनून, तर त्यांना म्हणायचे ते तुमचे रचलेले वासुदेव नका म्हणू. आमच्या मालिकामध्ये जे वासुदेव आहे ना ते म्हणा, तर त्यांच्या पाया पडा नाही का. म्हणून अशी संतांची आपण जर सेवा केली तर देवाला उत्तम होते. म्हणून तो खूप बरा म्हणतात तू कमाने संत आपल्या मनात निश्चळ विकार मोह माया वासना तृष्णा अशा शुद्ध
जळून जातील. जळून नवे नवे संतांशी आपण जर रज झालो, संत जन रज लागला सहज, वासनेचे बीज जळून जाये मग राम नामे उपजे आवडे प्रेम घडोघडी वाढू लागे. तुम्ही नुसता संतांचा जप केला, तुम्ही नुसता संतांचा जप जरी केला तरी तुमच्या जीवनातले पाप हरसून जाते. नाही का तुका म्हणे पापे जाती. आणि तुम्हाला तेवढंही नाही जमलं, तेवढंही नाही जमलं, फक्त एकच म्हणा का तीन अक्षरी निवृत्ती वाजू म्हणा. तीन अक्षरी निवृत्ती जो जप करी अवरात्री तया सायुजता मुक्ती ब्रह्मस्थिती सर्व काळ. चार अक्षरी ज्ञानदेव जो जप करील धरील भाव तया ब्रह्मपदी ठाव ऐशी शिवाली देव बोलिले. सोपाने तीन अक्षरी जो जप करी निर्धारे तया ब्रह्मसाक्षात्कार वय सत्वर जाणीजे. मुक्ताबाई चतुर्विधा जो जप करी सदा तो जाईल मोक्षपदा सायुज संपदा पावेल. ऐशी चौदा अक्षरी जो एक कन्नेवारी की उच्चारे मुखद्वारे तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भूटी. एका जनाधनी प्रेम जो जप करी धरील भाव तया पूर्ण नाही जन्म ऐशी पुरुषोत्तम बोलिले. चार अक्षरी ज्ञानदेव जो जप करील धरील भाव तया ब्रह्म परिठाव ऐशी शिवादी देव बोलिले. म्हणजे कोणते त्र्यंबकेश्वर जे आहे ना ते बोलले. यथाविधी यथामती यथा सावकाश धावत्या वेगामध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. जे काही चांगलं असेल ते तुम्ही घेऊन जा, जे काही वाईट वक्त असेल ते मला देऊन टाका. पण तुम्ही चांगलं घेऊन जाता तो तुम्ही कीर्तन सुटले का तुम्हाला चांगलं म्हटलं का दुसऱ्याच्या नवीन चपला घालून जाते. एकला असं म्हणलं एकानं चांगलं म्हणजे बलब काढून घेऊन गेला. मी त्याला म्हणलं का रे बलब काढलं तुम्ही नाही का म्हणले चांगलं घेऊन जा. असो याच ठिकाणी आपण शेवटला या ठिकाणी अल्पविराम देऊ. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर.